करण्याचे प्रयत्न सुरू आहे. फक्त राष्ट्रवादीच नाही तर शिवसेनाही अजित पवारांच्या मनधरणीसाठी स्वतःचा हट्ट बाजूला ठेवायला तयार आहे. रविवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. चर्चेचे मूळ होते ते अजित पवार. अजित पवारांचे मनधरणीचे प्रयत्न राष्ट्रवादीतल्या दिग्गज नेत्यांनी केले, मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे आता शिवसेनेने अजितदादांच्या मनधरणीसाठी ब्रह्मास्त्र वापरायचं ठरवलंय. अजितदादांच्या वागण्याबाबत उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली असून अजितदादांसाठी स्वतःचा हट्ट बाजूला ठेवण्याचंही ठरवलंय. जर पवारांनी म्हटलं आहे की काँग्रेसला मंजूर असेल तर 5 वर्षांऐवजी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेना स्वीकारायला तयार झाली आहे आणि उरलेली 2.5 वर्ष अजित पवारांना मुख्यमंत्रीपद देता येईल असे मत उद्धव ठाकरेंनी मांडल्याचं म्हटलं जात आहे. मात्र पहिली 2.5 वर्ष ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील अशी अट उद्धव ठाकरेंनी ठेवली आहे. या ऑफरबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया काय होती हे जरी कळू शकलं नसलं तरीही उद्धवच्या अशा ऑफरमुळे शिवसेना पुरती फसल्याचं चित्र आहे. कारण जर युती तुटली नसती तर सेनेकडे बऱ्याच जमेच्या बाजू होत्या. केंद्रातले 1 मंत्रीपद, महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्रीपद, सत्तेचा अर्धा वाटा, 30 वर्षांपासून असलेली युती, हे सगळं मिळत असतानाही केवळ भाजपपेक्षा अर्धा जागा मिळवून ज्या मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट धरत युती तोडत महाविकास आघाडी करण्याचं ठरवलंय तिथं शिवसेना फसली. आणि तेलही गेलं, तुपही गेलं, हाती राहिलं दुपाटणे अशीच गत झालेल्या शिवसेनेला आता फक्त 2.5 वर्ष जरी मुख्यमंत्रीपद मिळाले तरी समाधान मानावे लागते अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी 3 आमदार पक्षात परत आले आहेत. अनिल भाईदास पाटील दौलत, दरोडा आणि नरहरी झिरवळ हे तिघही दिल्लीतून मुंबईला परतले आहेत. गुडगाव मधल्या हॉटेल हयात मध्ये या आमदारांना ठेवण्यात आलं होतं. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया छुगन यांनी आमदारांना मुंबईत आणलं. अजित पवारांसोबत आता केवळ पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे आहेत, त्यामुळे अण्णा बनसोडे ही पक्षात परतणार की अजित पवारांसोबत राहणार याकडे लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, मुंबई.